पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग अशी पाहणी केली. यावेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग असा पाहणी दौरा केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की गणेशोत्सवापर्यंत मुंबई गोवा महामार्ग मोटरेबल म्हणजेच किमान सुक्कर प्रवास व्हावा असा तयार असेल असं आश्वस्त केले. सध्या आम्ही कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरळीत रस्ता बनवण्यासाठी प्राथमिकता देत आहोत. यावर्षी खूप पाऊस झाल्याने रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाळा गेल्यानंतर या महामार्गाचे कामाला गती देण्यात येईल, त्यामुळे डिसेंबर 2019 पर्यंत मुंबई गोवा रस्ता हा पूर्णतः चकाचक होईल. 13 तारखेपासून गणपती सुरू होतील, 9 तारखेपासून गणपतीची मोकळातली जाणारी ट्रॅफिक सुरू होईल. याचा विचार करता 15 दिवसापूर्वीच आम्ही एक बैठक घेऊन आढावा घेतला होता आणि त्या आढाव्यामध्ये जे टप्पे ठरले होते ते कुठपर्यंत पूर्ण झाले ते बघण्यासाठी मध्ये एकदा 30 तारखेला मी प्रत्यक्ष सायनपासून सुरुवात करत घरापर्यंत जायचं ठरलं. सकाळी 6 लाच आम्ही सुरुवात केली. सायन पनवेल हा एक टप्पा जो आहे जो पंकज पीडब्ल्यूडीकडे आहे, त्याच्यावर 77 कोटी नवीन काम जे आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा आढावा घेतला. पनवेलपासून इंदापूरपर्यंत आता एक टप्पा पूर्ण झाला, त्यातला पनवेलपासून वडकरचा टप्पा माझा पूर्ण झाला. आता मी पुढे निघालो. 15 दिवसापूर्वी मिटिंग घेऊन जे टप्पे ठरवले ते बऱ्यापैकी त्या टप्प्याप्रमाणे आम्ही चाललो. 9 सप्टेंबरपर्यंत 5 सप्टेंबरपर्यंत मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला हे सांगू इच्छितो की ह्यावेळेला आजपर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात कमी पाऊस सुरू आहे. उघडीपासून येत आहे, 2 महिने झाले सलग मिळालं आहे, 4 तास होत नाही आहे. त्यामुळे कामाच्या गतीवर पण मर्यादा आहेत, पण तरीही आम्ही पावसात करता येणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजीज वापरू. हे सगळे रस्ते 9 सप्टेंबरपर्यंत गणपतीला जाणाऱ्या भक्तांना अडचण होणार नाही इथपर्यंत नीट करणार आहोत. एकूणच ही सगळे जे कामं सुरू आहेत त्याचे जे टप्पे ठरलेले आहेत त्याच्यामध्ये जून 2019 पाऊस सुरू होईपर्यंत मेजर कामं पूर्ण होतील. तो पाऊस संपल्यानंतर जे 4 महिने मिळतील डिसेंबर 2019 पर्यंत जवळजवळ मला असं म्हणता येईल की हा सगळा सायन पनवेल पनवेल इंदापूर झारप अशी वेगळी पॅकेजेस आहेत. म्हणजे आता झारपपर्यंत 10 पॅकेजेस आहेत. कशेळीच्या घाटापासून घाटासहित सायन ते पनवेल 1 पॅकेज आणि पनवेल ते इंदापूरमध्ये आम्ही 2 भाग केलेले आहेत. पनवेल ते वडकड आणि वडकडपासून इंदापूर ह्या सगळ्याची टाईम टेबल आम्ही रात्रंदिवस बघतो. 2 गोष्टी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू शकतो. एक तर कर्नाळ्याच्या अभयारण्यासही काही हर्डल अशी होती की ती हर्डल संपवायला म्हणजे परवाने मिळायला 2-3 4 वर्ष लागली. कर्नाळ्याचा अभयारण्याच्या परवानगी आत्ता मिळाली. आपल्याला सगळे नियम धाग्यावर बसून काम करता येत नाही. अनेक इंडिव्हिज्युअल्ससुद्धा कोर्टामध्ये जाऊन आपापली बांधकामं टिकून ठेवून बसलेले. आज आम्ही एक मोठा धाडसी निर्णय करतो की आता ह्यांच्या मागे मार्ग लागतात ती घरं किंवा ती अतिक्रमण ही निघणार नाही. तर दरवेळी जायचं कोर्टातून स्टे घ्यायला त्यावर तुमचं म्हणताय का की कोर्ट बीड गेलं फिटत स्टे असून काम करायचं नाही करताय. आज आम्ही नवीन निर्णय करतो आहे की ह्या हर्डल्सना आता हे हर्डल्स निघणारच नाही असं म्हणून जे रस्ते रिडिझाईन करतो. कारण समजा एखादा रस्ता हा तुरुंत धरलेला असतो आणि एखाद्या हर्डलमध्ये थांबला असला तर आम्ही ते हर्डल निघण्यासाठी वर्षानुवर्षी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ते हर्डल जाणार असं म्हणून थोडा पुरता आम्ही शॉर्ट घेणार. तर यालासुद्धा नवीन डिझाईन करून दिल्लीत पाठवून ओके घ्यावं लागतं. ती ओके आगामी काळात आम्ही घेणार. आम्ही आता निष्कर्षामध्ये आलो की सगळ्या प्रकारची महसूल यंत्रणा लावण्यानंतर सगळ्या प्रकारची परिस्थिती लावायचं सुद्धा काही जण त्यांना काही पडलेलं नाही की रस्ता रुंदीकरण आणि लोकांचं ट्रॅफिक सुधारणं माझं घर टिकलं पाहिजे आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा हातभार आहेत. त्यामुळे नव्याने काही ठिकाणी अतिक्रमण निघणार नाही तसं आम्ही नवीन रिडिझाईन करणार. पण मेजर हडल आमचं होतं कर्नाळा, त्याच्या प्रमुख आम्हाला मिळाल्या त्यांनी काही अटी घातल्या
प्राण्यांच्या जाण्या येण्यासाठी या सगळ्या अटी डिझाईनमध्ये आम्ही समाविष्ट केलं नंतर ही सगळी हर्डल सुरू सुद्धा डिसेंबर 2019 पूर्ण सायनपासून थेट झारपर्यंत सगळा रस्ता महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी जसे चांगले रस्ते आहेत पुणे मुंबई चांगला आहे मुंबई नाशिक चांगला आहे तसा हाही रस्ता चांगला होईल याबद्दल माझ्या मला शंका नाही. आजपर्यंत झालेला जो उशीर आहे तो काही प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या बॅकग्राम होण्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जागाची एक्विजिशन व्यर्थ झालेली झालेलं आहे. गीता गणपती सुखकर व्हावा यासाठी सगळ्यांना. या पाहणी दौऱ्यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.